महत्वाचा मुद्दा आहे साम्राज्यवाद विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय साम्राज्य याचा अर्थ होते एका देशाचं दुसऱ्या देशावर असलेलं वर्चस्व तर जे विकसित राष्ट्र रा आहे जे पुढं गेलेले श्रीमंत राष्ट्र रा आहे असे राष्ट्र जे राष्ट्र कमजोर आहे जे देश कमजोर आहे त्या सर्व देशांवर काय करतात वर्चस्व प्रस्थापित करतात म्हणजे त्यांना जिंकून घेतात आणि त्यांच्यावर अनेक अटी लादतात तर अशी जी वसाहत स्थापन करतात त्यांना आपण म्हणतो साम्राज्यवाद आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडले आशिया खंड आशिया खंडामधले खंडा जे काही देश आहेत आफ्रिका खंडामधले देश आहेत हे अविकसित राष्ट्र आहे यांचा विकास झालेला नव्हता त्यामुळे अशा राष्ट्रांना अशा देशांना जे विकसित देश होते त्यांनी त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केलं त्यांना आपल्या ताब्यात घेतलं त्यांच्यावर अनेक अटी लादल्या त्यालाच आपण साम्राज्यवाद असं म्हणत असतो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद ही जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे ही इंग्लंडची कंपनी आहे भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती भारतामध्ये जे युरोपमधले देश होते वेगवेगळे वेग देश आणि त्यामधले जे व्यापारी ते आपल्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी स्पर्धा करत होते कारण भारतात लोकसंख्या जास्त होती मोठी बाजारपेठ होती, बाजार होती त्यामुळे नफा सुद्धा जास्त होता इसवीसन सोळासे मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती म्हणजे भारतात इंग्रज आले आणि त्यांनी इथे व्यापार करण्यासाठी एक कंपनी स्थापन केली ती कंपनी आहे ईस्ट इंडिया कंपनी कोणी स्थापन केली तर ब्रिटिशांनी म्हणजे इंग्लंडमधल्या व्यापाऱ्यांनी या कंपनीने जहागीर बादशाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली जागीर बादशाह आप तेव्हा आपल्या देशाचा कारभार जहांगीर बादशाह चालवत होता त्याच्याकडून सुरत या शहरामध्ये वखार स्थापन केली वखार म्हणजे ज्या मार्फत व्यापार चालवल्या जाते अशी छोटीशी कंपनी या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे म्हणजे आपल्या देशाचा इंग्लंडसोबत व्यापार करण्याचं जे काम होतं ते ब्रिटिश ईस्ट या कंपनी करत होती पुढचा मुद्दा बघू आपण इंग्रज व फ्रेंच संघर्ष भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते भारतामध्ये व्यापार करण्यासाठी फ्रान्स आणि इंग्लंड या दोनही देशातून व्यापारी आले होते फ्रान्सचे जे व्यापारी होते त्यांना आपण फ्रेंच म्हणतो आणि ब्रिटन किंवा इंग्लंडमधले जे व्यापारी होते त्यांना आपण इंग्रज म्हणतो तर या दोनही व्यापाऱ्यांमध्ये म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच या एकामेकामध्ये स्पर्धा करत होते इथे व्यापार करण्यासाठी या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली आणि शेवटी या स्पर्धेमुळे दोघांमध्ये युद्ध झाले ती युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात हे लक्षात ठेवायचं तर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जे युद्ध झाले ती युद्ध झाले तीन आणि त्या ती युद्धाला काय म्हणतो आपण कर्नाटक युद्ध तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला त्यामुळे ब्रिटिश ईस्टिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही तर हे दोनही देश फ्रान्स आणि इंग्लंड हे दोनही देश युरोपमधले होते आणि या दोघांमध्ये तीन युद्ध झाले शेवटी कर्नाटक युद्धच त्यांना आपण नाव देतो आणि शेवटचं जे तिसरं कर्नाटक युद्ध होतं त्यामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला आणि आता भारतामध्ये एकमेव ब्रिटिश इस्टिया कंपनी राहिली आणि तिला कोणीही स्पर्धक नव्हता बंगालमध्ये ब्रिटिश ईस्टिया कंपनीच्या सत्तेचा पाया आतापर्यंत ब्रिटिश इंडिया कंपनी भारतामध्ये फक्त व्यापार करत होती आणि जहांगीर बादशाकडून त्यांनी परवानगी सुद्धा मिळवली सूरत येथे पहिली वखार स्थापन केली सोळाशेमध्ये नंतर त्यांनी फ्रेंचांना नामोहरम केलं आता बंगाल प्रांतात काय घडलं ते बघू बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता समृद्ध म्हणजे श्रीमंत होता तिथे व्यापार आणि उदीम व्यवस्थित चालत असल्यामुळे तिथले लोकसुद्धा श्रीमंत होते इसवी सन सतराशे छप्पन साली सिराज उद्दोला हा बंगालच्या नवाबपदी आला तसा आता आपले एक महाराष्ट्र स्टेट आहे महाराष्ट्र राज्य आहे त्याचा जसा मुख्यमंत्री असतो तसाच सिराज उद्दोला हा तेव्हा बंगालच्या नवाबपदी आला म्हणजे तिथला तो राजा होता ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत तर या बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला बादशाहकडून परवानगी मिळवली होती परंतु तेथे त्यांचा गैरवापर करायला लागले होते इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली तटबंदी म्हणजे भोवताल भिंती बांधल्या त्यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली त्यामुळे तिथला जो नवाब होता सिराज उद्दोला याला हा अपमान वाटला की बाबा माझी परवानगी न घेता यांनी बांधकाम कसं काय केलं आणि म्हणून त्यांनी काय केलं ती इंग्रजांची वखात आपल्या ताब्यात घेतली या घटनेने या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला असंतोष निर्माण झाला म्हणजे ते नाराज झाले रॉबर्ट क्लाईव्ह याने मुसद्दीगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले तर हा इंग्रजांचा सेनापती होता कोण रॉबर्ट क्लाईव्ह याने काय केलं जो नवाबाचा सेनापती होता मीर जाफर याला आम्हीच दाखवून फितूर केलं आणि सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दोला व इंग्रज सैन्याची गाठ पडली परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दोलाचा पराभव झाला तर हा जो मीर जाफर आहे हा इंग्रजांना मिळाल्यामुळे सतराशे मध्ये प्लासी येथे जी लढाई झाली तिथे सिराज उद्दौला हरला त्याचा पराभव झाला इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला आणि जसा शब्द दिला होता इंग्रजांनी मीर जाफरला की तू आमच्यासोबत मिळाल्यानंतर तुला आम्ही बंगालचा नवाब बनवू तर तो शब्द त्यांनी पूर्ण केला आणि त्याला बंगालचा नवाब बनवण्यात आला पुढे त्याने विरोध करताच त्याच्या जावई मीर कासिम यास त्यांनी नवाब बनवले पुढे या मीर जाफरने सुद्धा इंग्रजांना विरोध केला इंग्रजांना ते आवडलं नाही म्हणून त्याने त्याला नवाबाच्या पदावरून खाली उतरवलं आणि त्याचा जावई मीर जाफरचा जावई कोण मीर कासिम यास नवाब बनवले मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करता त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाब पद दिले पण मीर कासिम सुद्धा इंग्रजांच्या बंधनात राहायला तयार नव्हता त्यानं सुद्धा विरोध केला तो इंग्रजांना आवडला नाही पुन्हा मग त्याने मीर कासिमला गादीवरून खाली उतरवलं आणि पुन्हा मीर जाफरलाच नवाब पदावर बसवलं बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना गुलाम घालण्यासाठी लगाम घालण्यासाठी मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजाउद्दोला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली तर इंग्रजांचं हे जे चालू होतं भारतामध्ये किंवा बंगालमध्ये स्वतःची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न याला विरोध केला कोण कोण होता विरोध करणारा मीर कासिम अयोध्येचा नवाब होता शुजाउद्दोला आणि मुघल बादशाह सतराशे चौसष्ट मध्ये बिहार येथे बक्सार येथे युद्ध झाले ते, ते इंग्रजांचा विजय झाला या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश इस्टिया कंपनीला मिळाला इथे पण युद्ध झालं या युद्धात पण आपल्या भारतीय लोकांचा पराभवत झाला आणि मग बंगालमध्ये परवानगी मिळाली कशाची परवानगी मिळाली दिवाणी महसूल गोळा करण्याचा अधिकार कंपनीला मिळाला अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा बंगालमध्ये पाया घातला गेला आपण बघतो की हळूहळू आता इथे ईस्ट इंडिया कंपनी भारताच्या सत्ता हातात घेत आहे आणि अधिक अधी, अधिकाधिक व्यापारी सवलती आपल्या याच्यात वाट्यात पाडून घेत आहे इंग्रज मैसूर संघर्ष हा टिपू सुलतानचा फोटो म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून मैसूरचे राज्य ताब्यात घेतले हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला त्याने इंग्रजाविरुद्धचा लढा शर्थीने लढवला अखेर सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टण इथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला म्हणजे आता इंग्रजांसोबत टिपू सुलतान सुद्धा हरला अशा रीतीने मैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले जसं बंगाल ताब्यात घेतला तसा आता म्हैसूरचा प्रदेश सुद्धा इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला सिंधवर इंग्रजांचा ताबा आता सिंध प्रांत सिंध हा सुद्धा एक प्रांत होता भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहदीकडे वळले रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधू मधून जात होते त्यामुळे सिंधचे महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि अठराशे त्रेचाळीस साली त्यांनी सिंध गिळंकृत केला हो म्हणजे आता हळूहळू आपण बघत आहोत की मैसूर प्रांत जिंकलेला आहे बंगाल प्रांत जिंकलेला आहे त्यानंतर सिंध प्रांत सुद्धा इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे शीख सत्तेचा पाडाव आता पंजाब प्रांत सुद्धा एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंगांच्या हाती होती रणजित सिंगांच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर बसला त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही राणीला हे जे सरदार होते पंजाब प्रांताचे ते मानत नव्हते ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले फितूर करणे म्हणजे काय तर त्यांना आपल्या बाजूनं वळवून घेणे काही लोभ दाखवून इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला दलिप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता म्हणजे इंग्रजांचा जो पंजाब प्रांतावरचा जो प्रभाव होता तो शिखांना काही शिखांना मान्य नव्हता म्हणून मुलतांचा अधिकारी मूलराज आणि इंग्रजाविरुद्ध बंड केले म्हणजे युद्ध केले हजारो शीख सैनिक इंग्रजाविरुद्ध युद्धात उतरले या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले अठराशे मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला आणि आता आपण बघतो की जसा बंगाल ताब्यात घेतला सिंध ताब्यात घेतला मैसूर ताब्यात घेतला त्याप्रमाणे आता पंजाबचा प्रांत म्हणजे पंजाबचं राज्य सुद्धा आता इंग्रजांनी आपल्या ता ताब्यात ता घेतलं मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्वाची प्रबळ सत्ता होती आणि आता मराठी सुद्धा बघा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत तर अशा पद्धतीनं हळूहळू इंग्रज व्यापार करण्यासाठी आपल्या भारतामध्ये आले आणि व्यापार करता करताच त्यांनी इथल्या राज्यावर नियंत्रण मिळवलं आणि अतिशय फितुरीनं त्यांनी हे प्रदेश आपले जिंकून घेतले आणि आपला जी सत्ता होती ती त्यांनी स्थापन केली ठीक आहे अशा पद्धतीनं हा पाठ आपण इथे बघितलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे सूचना आहे की हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं आणि घंटीचं बटन प्रेस करावं ज्यामुळे त्यांना येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तसंच व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद